बातमीपत्राच्या सुरुवातीलाच ब्रेकिंग बातमी. आर्यन खानच्या जामीनाचा थोड्याच वेळात फैसला होणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद हा पूर्ण झाला असून सहा आरोपींच्या याचिकेवर युक्तिवाद अर्धवट राहिल्यामुळे आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडेल. आर्यन खानच्या वतीनं मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले नाहीत, त्याची कोणतीही वैद्यकीय चाचणीही झाली नाही आणि त्यामुळे आर्यन खानची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद मुकुल रोहतगी यांनी केला. दरम्यान या प्रकरणामधील दुसरे आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेशा यांच्यातर्फे सुद्धा युक्तिवाद अपूर्ण राहिला होता, त्यामुळे आता आज तरी आर्यनला जामीन मिळणार की त्याचा जेलमधील मुक्काम वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, आर्यन खानच्या जामीनाचा अगदी थोड्याच वेळात फैसला होणार आहे, सध्या घटनेसंदर्भातले अपडेट्स काय आहेत? संपूर्ण प्रकरणात मुकुल रोहतगी हे आल्यापासून कहाणीला वेगळी कलाटणी मिळालेली पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणात आर्यनकडे ड्रग्ज मिळालंच नव्हतं, आर्यनचा मोबाईल देखील जप्त केला नव्हता किंवा त्याचा पंचनामा देखील उल्लेख नाहीये, त्यामुळे अटक केलेल्या आरोपीचे सगळ्या गोष्टी या जप्त केल्या जातात, त्याचा पंचनामा नोंद केली जाते, त्यामुळे ही अटकच चुकीच्या पद्धतीने आहे किंवा अधिकार नसल्याचा रोहतगी यांनी कोर्टात सांगितलं होतं, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळी कलटणी मिळालेली आहे. मात्र अद्याप एनसीबीचा युक्तिवाद हा बाकी आहे. आता याच युक्तिवादात एनसीबी काय आपली युक्तिवाद करतं किंवा आपली भूमिका काय मांडतं की कुठले ठोस पुरावे आहेत ते देखील पाहणं खरं तर खूप महत्वाचं आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर एनसीबीने जे मोबाईल डाटा दिलेला आहे त्या मोबाईल डाटावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, कारण हे सर्व मोबाईल चॅट जे होते ते 2019 डिसेंबरच्या दरम्यान मधले होते, त्यावेळी आर्यन जो आहे तो कॅलिफोर्नियात शिकत होता, त्यामुळे या प्रकरणाशी त्याचा थेट संबंध नसल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप जी इतर प्रकरणं आहेत त्यांची सुनावणी चालू आहे, कुठल्याही क्षणी आर्यनचा जी केस आहे ती पटलावर येऊ शकते आणि त्याच्यावरती युक्तिवाद सुरू होऊ शकतो. एनसीबीचे अधिकारी सूरज, आता या सगळ्यावरती आज कोर्टामध्ये काय घडतं या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.